काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतायत, थेट जाऊयात। गावातल्या रामाची पूजा पहिले करावं लागतं, गावाच्या हनुमंताची अयोध्येला जाऊच ना, कारण की इथंही केली तर सारखंच आहे। पण मी पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावं, त्यासाठी मी पुढाकार घेईल असं चंद्रकांत पाटील। मी काय बोललो, माझा मुद्दा एकदम स्पष्ट आहे। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, त्याबरोबर काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यात राहणार, आणि काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे। हिंदुत्व हे कल्चर आहे, संस्कृती आहे, आणि या संस्कृतीमध्ये सगळ्यांना समावून घेण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली, कोणाचा द्वेष करायला भूमिका नाही मांडली। आता द्वेषाद्वेषाची लोक अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील तर आम्हाला त्याच्यातलं कुठलंही स्वरसुतूक नाही। आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, आमची भूमिका ती आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या पत्रकारांशी संवाद साधतात आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावरती त्यांनी टीका केलेली आहे। मीटिंग बोलावलेली आहे तर त्याचं फायनलाइज करतो, आजच आम्ही त्याला वेन्यू पण डिसाईड करतो, आणि 16 तारखेची महाविकास आघाडीची सभाही मोठी करण्यात येणार। काही कारणं काही पुढं आलीत, मला परवा मी नागपूरला आलो होतो त्या दिवशी मला काही लोकांनी सांगितलं की काही स्थानिक लोकांचा विरोध आहे, कोणी कोणाचा विरोध आहे, तर हे थोडंसं एकदा तपासून घेऊ की स्थानिकांचं आहे की बी जे पीवाल्यांचं आहे। कारण की बी जे पीला वाटतं की या सभा होऊच नये, कारण की त्यांचं पितळ उघडं होऊ नये, ते घाबरलेले आहेत आणि या पद्धतीच्या अफवा ते टाकतात आहेत। त्यामुळे भाजपकडून एक गोष्ट करण्यात येतं की आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण ते बेश्रम आहे, भारतीय बेश्रम पार्टी आहे ती, आता भारतीय जनता पार्टी राहिली नाही। तरुणांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न आपण पाहिलं असेल की आता इंजिनियरच्या काही जागा काढल्यात, कालच त्याचं ॲडव्हर्टाईज झाली, तर त्यांनी मला कधी कधी गंमत वाटतं या सरकारचं की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 10वीच्यानंतर जे पॉलिटेक्निक केले असेल आणि मग त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्यांनाच त्याचं आम्ही अप्लायला मान्य करू, 12वीच्यानंतर त्यांनी केलं असेल तर त्याला अप्लायला मान्य करणार नाही। मला काही समजत नाही, सरकार बिना डोक्याचं सरकार महाराष्ट्रात बसलं आहे का, काय करते की आंध्रांनी ते साया मारतात आहेत का, तरुणांमध्ये राग निर्माण झाला मोठ्या प्रमाणात, मला काल लोकांचे मेल आलेत, मेसेज आलेत, काय तरुणांच्या वाटत जातात हे लोक, ना तरुणांची काळजी, ना कर्मचाऱ्यांची काळजी, ना शेतकऱ्यांची काळजी, ना गरिबाची काळजी असलेलं हे सरकार महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणून हे बेश्रम, भारतीय बेश्रम पार्टी असं म्हटलं तर याला वागो ठरणार नाही, आणि आम्हाला काहीच फरक नाही। बरोबर आहे, त्यांना काहीच फरक पडत नाही, हे बेश्रम प्रवृत्ती झाली। शिस्तपालन समितीची आमच्या केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेले, त्यांच्या समोर हे प्रस्ताव आहे। अखेरी कोणालाही कुठली कारवाई करायची की नाही करायची त्याच्या त्यांचे मत त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे, आणि म्हणून त्या पद्धतीचं कुठलीही एकाकीतर्फे कारवाई, कारण की आमच्याकडे हिटलर पार्टी नाही आहे, हिटलर पार्टी या शहरातच दुसऱ्या कोपऱ्यात आहे, त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात फरक हाच आहे, आम्ही हिटलर वृत्ती वापरत नाही। सर, एक प्रश्न असा आहे मराठी, राहुल गांधी यांची सभा जी होणार आहे ती कुठे होणार, कारण की आता महाविकास आघाडीच्या सभेसाठी जेवढा गोंधळ सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जागा फायनल होत नाही, मग राहुल गांधींची सभा कुठे होणार आहे? आमच्याजवळ भरपूर जागा आहे, आसमान आमचं मंडप आहे आणि